पूर्ण 7 वर्ष होत आहे आणि या 7 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या देशासाठी घेतले. आपण बघितलं असेल की 7 वर्षापूर्वी जी आपली देशाची इमेज बाकीच्या देशांसमोर जी होती ते अतिशय भारत हा देश म्हटल्यानंतर एवढं कोणी आपल्याला आपल्या देशाकडे एवढं कन्सिडर कोणी करत नव्हतं. पण ह्या 7 वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले गेले, जे काही मोदी साहेबांचे बाकीच्या देशांसोबत ज्या काही कॉन्फरन्स झाला, जे काही दौरे झाले, त्या माध्यमातून नक्कीच भारत हा अतिशय महत्त्वाचा देश आता महत्त्वाचा देश म्हणून सगळ्या जगासमोर ओळखला जातो आहे. आणि अतिशय चांगलं रिलेशन झाल्यामुळे बऱ्याचशा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आपल्या भारतामध्ये येऊ लागलेल्या आहे. आणि ह्या अशा कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की जो भारत एवढ्या वर्षांपासून बाहेरून इम्पोर्ट करत होतं, पण आज आपण ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्या देशांना आपण एक्सपोर्ट आपण सामान केलं. मग ते पीपी किट असेल, वॅक्सिन असेल, मेडिसिन असेल, असे अनेक ज्या गोष्टी आहे ज्या इतर देशांना ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गरजेचं होत्या आणि त्या आपल्या देशाच्या माध्यमातून ते पुरवल्या गेल्या, त्यांना मदत केली गेली. म्हणून नक्कीच भविष्यामध्ये आपल्या देशाला एक चांगल्या दृष्टिकोनातनं म्हणजे बिझनेस इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून खूप चांगला स्कोप आपल्या देशाला मिळणार आहे की ज्या माध्यमातून इथल्या मुलांना एक रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं असेल की अंत्योदय ह्या योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना ग्रामीण भागापर्यंत पोचवायचं काम हे डायरेक्ट केंद्र सरकारने केलं गेलेलं आहे की जिथे कोणताही मीडिएटर न ठेवता डायरेक्ट लाभ हा लाभार्थ्याला कसा मिळेल, DBTच्या माध्यमातून ज्याही काही सबसिडीज आहे, ज्याही काही योजना आहे, त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्र सरकारने हाही महत्त्वाचा निर्णय ह्या 7 वर्षाच्या आतमध्ये घेतलेला आहे. आणि त्याचं आपण बघतोय की मुद्रा योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अजून त्याच्यानंतर जनधनच्या अकाउंटच्या माध्यमातून ज्यांचे कधी बँकेमध्ये खाते नव्हते पण त्यांचे अकाउंट ओपन झाले, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची मदत दिली जाते आहे, बचत गटांसाठी आज कमी व्याजाने आज त्यांना लोन दिलं जातं आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी फार्मर प्रोड्युसिंग कंपनीची स्थापना केली जाते की जवळपास देशभरामध्ये ह्या येणाऱ्या 3 वर्षामध्ये 10,000 कंपन्यांची स्थापना होणार आहे की ज्या माध्यमातून छोटे शेतकरी हे एकत्र येतील आणि एकत्र येऊन स्वतःच्या मालाचा व्यवहार ते स्वतः करू शकतील, प्रोसेसिंग करू शकतील. त्याच्यासाठी अनुदान केंद्र सरकार ह्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनीला देणार आहे की ज्या माध्यमातून शेतकरीसुद्धा आपला स्वतःचा माल आपल्या हिशोबाने तो विकू शकतो, स्वतःच्या मालाचा भाव तो स्वतः ठरवू शकतो. अशा अनेक योजना केंद्र सरकारच्या ह्या आपण बघतोय की त्या अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जो आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखाची मदत आता प्रत्येक कुटुंबाला दिली जाते की ज्या माध्यमातून त्याला 5 लाखापर्यंतचा ट्रीटमेंट तो घेऊ शकतो. असे जवळपास आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 2.5 लाखापर्यंतचे लाभार्थी या योजनेमध्ये आहे. नंतर मी सांगेल की हायवेचे कामं आपण बघितलं असेल की बरेचसे हायवेचे कामं एक कनेक्टिव्हिटी जोडायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहे की जे अनेक वर्षापासून पेंडिंग प्रोजेक्ट होते ते आज पूर्ण होताना दिसत आहे. एअर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जे छोटे छोटे एअरपोर्ट होते की आपणही कधी विचार केला नव्हता की जळगाव जिल्ह्यासारख्या इथे आपण विमानाने कधी प्रवास करू शकू, जळगावसारखे असे अनेक छोटे छोटे जिल्हे आहे की तिथे विमानाची कनेक्टिव्हिटी केली जाते आहे की जेणेकरून बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटी आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त येतील, इथे व्यवसाय जास्त उभे राहतील आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगाराची निर्मिती जास्त मिळू शकेल. याच्यासाठी देशातले असे अनेक जिल्हे आहे की तिथे एअर कनेक्टिव्हिटीची पूर्ण फॅसिलिटी केली जाते. रेल्वेच्या संदर्भात मी सांगेल की रेल्वेसुद्धा आपण बघितलं असेल की जवळपास भारतातले जेवढेही प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर अजून आधुनिक व्यवस्था तिथे केल्या गेलेल्या आहे की जेणेकरून प्रवाशांना कोणतीही तिथे असुविधा व्हायला नको, प्रवाशांना तिथे कम्फर्टेबल आणि सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, कमी वेळेमध्ये तो जास्त डिस्टन्स कसं कवर करू शकतो याच्यासाठी पण बऱ्याचशा सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या अपडेट चांगल्या तिथे पण व्यवस्थित हायजेनिक राहिलं पाहिजे याच्यासाठीसुद्धा चांगल्या व्यवस्था रेल्वे प्लॅटफॉर्म असेल किंवा रेल्वेमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे.
डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं बघायला गेलो नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतोय, पण असे अनेक चांगले निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले गेलेले आहे. ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की जवळपास 50% लोकसंख्येच्या लोक म्हणजे 50% लोकांना आपण बघितलं असेल की त्यांना स्वस्त दरामध्ये धान्य पोचवायचं कामसुद्धा केंद्र सरकारने केलेलं आहे की ज्यामध्ये गरीब लोकांना ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या हातांना काम नसताना केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ह्या लोकांना धान्य पुरायची व्यवस्थासुद्धा केलेली आहे आणि ती योजना अजूनसुद्धा सुरू आहे. आता आपण कालचाच निर्णय मोदी सरकारचा आपण ऐकलं असेल की जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉई जे लोक होते जे कोविडमुळे वारले त्यांच्या मुलांना फ्री एज्युकेशन दिलं जाणार आहे, त्यांच्यानंतर इन्शुरन्ससुद्धा कव्हर केला गेलेला आहे. अशा अनेक लोकांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या मागच्या 7 वर्षामध्ये घेतले गेले. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड आली की एकदम खताचे भाव वाढून गेले. त्वरित ह्या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने लगेच खतावरच्या सबसिडीसुद्धा वाढवल्या की जेणेकरून शेतकऱ्यांवर त्याचा भार यायला नको आणि जुन्याच दरांमध्ये शेतकऱ्यांना त्यांना खत मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल की कारण की आपण इथे जळगावमध्ये सगळे केळी लावणारे लोक आहोत, किसान रेल्वेची सुद्धा फॅसिलिटी सबसिडी रेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली मागच्या 8 महिन्यापासून की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय की शेतकऱ्यांनी जो आपल्या शेतामध्ये माल पिकवला असेल मग तो भाजीपाला असो किंवा फळं असो जे काही असेल ते रेल्वेच्या माध्यमातून देशभरामध्ये कोणत्याही राज्यात वेळेच्या आत पोचवता येतो आणि 2 पैसे त्यांना जास्त मिळतासुद्धा आहे. आणि हे आपल्याकडचं म्हणजे एक मोठं उदाहरण आहे की मागच्या महिन्यामध्ये आपण रावेर आणि सावदा स्टेशनवर केळीच्या वॅगन BPU वगैरे त्याची व्यवस्था केली, म्हणजे दर आठवड्याला 4 गाड्या आपण इथून सुरू केलेल्या आहे आणि त्याच्यामुळे केळीचे सुद्धा भाव वाढलेले आहे. हे स्वतः शेतकरी आम्हाला येऊन सांगतात की आज ह्या रेल्वेमुळे आज आम्हाला एवढा मोठा फायदा होतो आहे. तर असे अनेक गोष्टी आहे की ज्यामध्ये केंद्र सरकारने खूप चांगले निर्णय लोकांचे घेतलेले आहे आणि मला आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आपल्या देशासाठी एक हिंदू राष्ट्र म्हणून आपलं ओळखलं जातं तर जो सगळ्यांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय होता की राम मंदिराचाही विषय आता मोकळा झालेला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि ह्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये राम मंदिरसुद्धा पूर्ण तयार होऊन जाणार आहे की जो इतर देशांसाठी आपलं राज्य हा हिंदू राष्ट्र म्हणून जो ओळखला जातो एक त्याची प्रतिमा अजून इतर देशांसमोर ही खूप वेगळी तयार होणार आहे तो सुद्धा निर्णय मोदी सरकारच्या काळामध्येच झालेला आहे. आणि मला असं वाटतं की असं कोणीही खासदार नसेल की बाबा की तो ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करू शकणार नाही. आपल्या आपल्या मतदारसंघाचा विषय जरी केला आता माझ्या मतदारसंघात रावेर मतदारसंघात आपण बघितलं असेल की जेवढेही रेल्वेचे गेट होते ते रेल्वेचे सगळे गेट बंद करून तिथे आरोबीच करण्यात आलेले आहे, हायवेचं काम पूर्ण झालेले आहे. त्याच्यानंतर जे सिंचनाच्या योजना होत्या बोदवड सिंचन उपसा योजना होती त्याच्यासाठीसुद्धा केंद्राने पैसे दिले, त्या योजनेचंसुद्धा बऱ्यापैकी काम झालेलं आहे. केळी पीक विम्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळवून दिलेला आहे. त्याच्यानंतर रस्त्यांचे बरेचसे कामं झालेले आहे. अशा PMJSY आता जवळपास ह्या वर्षामध्ये 100 कोटीचे रस्ते मंजूर झालेले आहे. असे अनेक कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून मीसुद्धा प्रयत्न केलेला आहे की ते आपल्या मतदारसंघामध्ये झाले पाहिजे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण प्रयत्न करू कारण की ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्या लोकांना लसीकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठीसुद्धा केंद्र सरकार पूर्ण आग्रहाचं आहे की या येणाऱ्या डिसेंबर महिन्यापर्यंत लसीकरणाचा प्रोग्रॅम हा पूर्ण होईल आणि मला पूर्ण आशा आहे पूर्ण विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीची मीसुद्धा खासदार आहे आज आमचं सरकार आहे तर नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा अजून जास्त चांगले कामं आमच्या माध्यमातून किंवा मोदी सरकारच्या माध्यमातून कसे होतील याच्यासाठी नक्कीच आमचे प्रयत्न राहतील. धन्यवाद.